दृष्टी ऑप्टिशियन्सची 11 वर्ष विश्वासार्हतेची सिंधुदुर्गातील ग्राहकांसाठी स्पेशल ऑफर, चष्मा आणि गॉगलच्या दर्जेदार फ्रेमवर 50% फ्लॅट सूट आणि विशेष भेटवस्तू सुद्धा। ब्रँडेड फ्रेम खरेदीवर कोडॅक कंपनीची लेन्स मोफत, चष्म्याच्या लेन्स खरेदीवर फ्रेम मोफत। त्वरा करा ऑफर मर्यादित कालावधीसाठी। रिफायनरी समर्थनावरून नितेश राणे यांनी शिवसेनेला पुन्हा एकदा फटकारलं असून शिवसेनेची सर्वच प्रकल्पांबाबतची भूमिका नेहमी दुटप्पी राहिल्याची टीका आमदार नितेश राणेंनी केली। पाहुयात पत्रकार परिषदेत काय म्हणाले नितेश राणे। की शिवसेनेची भूमिका ही रिफायनरी संदर्भात आणि असंख्य प्रकल्पासंदर्भात ही नेहमी बदलतच असते। पहिला विरोध करायचा, पहिले विरोधाचे झेंडे फडकवायचे, लोकांची माती भडकवायची आणि मग त्याच्यानंतर समर्थन जाहीर करायचं, ही शिवसेनेची जुनी भूमिका राहिलेली आहे। आत्ताही हे जे काही पत्र मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना लिहिलेलं आहे किंवा केंद्र सरकारकडे लिहिलेलं आहे, त्यांनी जी जागा देऊ केलेली आहे बारसूतली, आमचं असं म्हणणं आहे की जी काही जुनी जी जागा होती नाणार ह्या परिसरामधली, आता नाणार आणि जे काही वादातले असलेली जी गावं आहे ती सगळी त्या नकाशामध्ये वगळलेली आहेत। म्हणून त्या जुन्या जागेमध्ये वगळलेली गावं बाजूला ठेवून त्या जुन्या जागा असेल आणि काही जी अन्य ही नवीन जागा असेल असं एकत्र मिळून रिफायनरीचा प्रकल्प करावा असं आमचं म्हणणं आहे। पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह, लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।